मुंबईतील लुत्फुर रहमान शेख यांच्याकडील प्राचीन काळातील ऐतिहासिक पद्मावती मातेची मूर्ती त्यांनी तिरुपती बालाजी देवस्थानकडे सुपूर्द केली आहे. नगरमधील टिळक रोडवरील यंग पार्टीच्या माध्यमातून ही मूर्ती तिरुपती देवस्थानला देण्यात आली. मुंबईतील लुत्फुर रहमान शेख यांच्याकडील ऐतिहासिक प्राचीन काळातील पद्मावती मातेची मूर्ती तिरुपती बालाजी देवस्थानला देण्याचा निर्णय शेख कुटुंबियांनी घेतला आहे. 34 किलो वजनाची ही मूर्ती 4 फुटी असून ती 16व्या शतकातील आहे. शेख कुटुंबीय ही मूर्ती घेऊन नगरला आले होते. नगरच्या टिळक रोडवरील यंग पार्टीच्या पुढाकारातून ही मूर्ती तिरुपती बालाजी देवस्थानला देण्यात आली. बालाजी मंदिर परिसरातच या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी अनवर कादरी, अनिस शेख, आसिफ शेख, साजिद शेख, फैरोज शेख, मनोहर जिंदम, किशोर लखन, दिनेश कांबळे, प्रसाद भालेराव, चंद्रशेखर मंडा आदि उपस्थित होते. मेरा नाम है लुत्फुर रहमान शेख. मेरे पास ये माताजी 70 साल से, मेरे फादर आर्ट कलेक्टर थे. उनके मरने के बाद में मेरे वालदा के पास आई. वालदा का इंतकाल के बाद में मेरे पास आई. बहुत लोग आते थे, मेरे को बोलते थे बेचो हमारे पास गिरा के, लेकिन मेरा दिल नहीं मानता था. मेरे दोस्त बंटी जो नगर में रहते हैं उनको मालूम था. उन्होंने उनके दोस्त अपने मनोहर जिंगम को लेके आए. उन्होंने बात किया हजरत अब्दुल कादिर साहब के बारे में, कादरी साहब के बारे में. उन्होंने मेरे को लाए. मैंने उनको बताया ये आइटम मेरे पास है, क्या करना. लोग मेरे को बोलते बेचना मेरा, लेकिन मेरा दिल नहीं मानता है. तो इन्होंने पढ़ाई करे, इनकी बशारत हुई. माता जी बोलती है मेरा स्थान एक्चुअली बालाजी देवस्थान में है, उधर मेरे को पहुंचा दो. तो हजरत मेरे जो बाजू में बैठे अब्दुल कादरी साहब ने बोले आप डोनेट करो इनको, क्या इसका स्थान बालाजी देवस्थान में है, उसको वहाँ देना, डोनेशन देना है. मैं कबूल किया. और मिस्टर मनोहर दिंगम और मिस्टर अनिस भाई जो इनके राइट हैंड है, इन्होंने मेरी मदद किए लेके जाके बालाजी के जितने भी IAS ऑफिसर है, मिस्टर सिंगल, मिस्टर रेड्डी जो का कलेक्टर है वहाँ के, वो और CVC के पास बात करके परमिशन देके म्यूजियम चीफ ऑफिसर कर्नल, रिटायर्ड कर्नल चंद्रशेखर मंडा को लेटर लिख के दिए. उन्होंने एक्सेप्ट किए कि ये बालाजी का अपना पद्मावती माता जी है, इसको हम एक्सेप्ट करते हैं. तो हम उनके भी शुक्रगुजार है, अनवर कादरी साहब के शुक्रगुजार है, अनिस भाई और मिस्टर जिंगम और बंटी साहब के. इनके बिगर ये काम होता नहीं था. मेरा कोई कॉन्टैक्ट नहीं था, इनके थ्रू से कॉन्टैक्ट से हम उधर पहुँचे. माझं नाव मनोहर जिंदम. माझे एक मित्र आहेत किशोर लखन म्हणून, तर त्यांचे हे लुत्फुर रहमान शेख, त्यांचे एकदम जवळचे मित्र. तर त्यांनी त्या मूर्तीबद्दल मला सांगितल्यानंतर आम्ही ते बाबाजींच्या म्हणजे श्री अनवर कादरींच्या कानावर घातले. तर त्यांनी आम्हाला मुंबईला जाऊन तुम्ही मूर्ती बघून या असं सांगितलं. तर किशोर लखन आणि मी आम्ही दोघं मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर आम्ही मूर्ती पाहिली, मूर्तीचे सगळे फोटो वगैरे घेतल्यानंतर आम्ही परत नगरला येऊन बाबाजींना भेटलो. बाबाजींनी ते सगळं पाहून मग बाबाजींना जी बशारत झाली की बो ही पद्मावती माताची मूर्ती आहे आणि हिचं ठाण तिरुपतीला आहे, तर आपण हिला तिच्या ठाण्यावर पोचू. मग त्यानंतर आम्ही 8 दिवसांनी म्हणजे पहिल्या माळीच्या दिवशी आम्ही मुंबईला लुत्फुर रहमान शेख यांच्या घरी गेलो. स्वतः बाबाजी अनवर कादरीजी आमच्या बरोबर होते. आम्ही सगळ्यांनी तिथून सांग्रसंगत देवीला नगरला आणली. नगरला आणल्यानंतर बाबाजींनी घटस्थापनेच्या दिवशी, पहिल्या माळ्याच्या दिवशी स्वतःच्या घरी मातेला स्थापन केलं. त्याच्यानंतर 9 दिवस पूर्ण आपल्या हिंदू धर्माच्या सगळ्या परंपरेप्रमाणे पवित्र वातावरणामध्ये त्याच्या सगळ्या पूजाअर्चा आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे झाल्या. त्याच्यानंतर ज्या देवीचा 5 दिवसाचा काळ होता विश्रांतीचा, त्यानंतर मग त्यांनी परत मुहूर्त काढून आम्ही इथून बाबाजींच्या आशीर्वादाने किशोर लखन, दिनेश कांबळे, आमचे अनिस भाई बाबाजींचे एकदम जवळचे, मी स्वतः दिनेश कांबळे आणि त्याचबरोबर आमचे मित्र प्रसाद भालेराव, आम्ही सर्वजण, बच्चूभाई तर होतेच बरोबर, आम्ही सर्वजण इथून तिरुपतीला गेलो. तिरुपतीला गेल्यानंतर तिथं आम्ही सर्वात आधी एक्झिक्युटिव्ह ऑफिसर साहेबांना भेटलो, त्यांना सगळं दाखवलं, सांगितलं. ते फार म्हणजे ते आनंदात त्यांनी सांगितलं की वा चांगली गोष्ट आहे. मग त्यांनी आम्हाला जॉईंट एक्झिक्युटिव्ह ऑफिसरकडे पाठवलं. तिथून त्यांनी ते सगळं पाहून ठीक आहे म्हणे, मी म्युझियम ऑफिसरला सांगतो तुम्ही म्युझियममध्ये ठेवा, आम्ही स्वीकारू असं बोलून आम्हाला चीफ व्हिजिलन्स ऑफिसरकडे पाठवलं. तर त्यांनी आम्हाला त्या गाडीला कुठंच कोणी अडवू नये, कोणी चेक करू नये डोंगरावर न्यायला, म्हणून अलीपिरी चेक नाका एकदम क्लिअर करून आम्हाला वर पाठवलं. वर पाठवल्यानंतर आम्ही वर
म्युझियमला गेल्यानंतर आमची एक अशी इच्छा होती की बा म्युझियमला ठेवलं तर हिची पूजा अर्चना होणार नाही, ही तर एकदम जागृत देवी आहे. तर आम्ही तिथं त्यांना विनंती केल्यानंतर तिथल्या लोकांना पण असे अनुभव आले की आम्ही जायच्या त्यांनी सांगितलं की बा ही देवी आहे, सध्या रिनोव्हेशन चालू आहे म्युझियमचं, तर आम्ही एक 2-3 महिने रिनोव्हेशनपर्यंत हिला एका ठिकाणी ठेवू. ते पण एकदम चांगलं ठिकाण होतं आणि ते जिथं मंदिर बांधणार आहे त्या मंदिराची पण जागा आम्हाला दाखवली की ही जे इथं पूजा होणार बा मूर्ती म्युझियममध्ये आहे असा विषय राहणार नाही. ही बालाजींची पत्नी आहे पद्मावती माता आणि ती एकदम योग्य स्थानी आली आणि ती जागृत आहे, तिचं मंदिर होईल आणि तिची रोज पूजा अर्चना होईल एवढं सांगितलं. त्याच्यामुळे एकदम अत्यंत चांगलं वाटलं की बा मूर्तीला आपण बाबाजींच्या आज्ञेनुसार एकदम योग्य ठिकाणी पोहोचवलं. या धार्मिक ऐक्याच्या सलोख्याच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.